मित्रांनो, वैशाख पौर्णिमा ही महत्त्वपूर्ण पौर्णिमा मानली जाते, ज्या दिवशी बुद्ध जयंती हा उत्सव देखील साजरा केला जातो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा हे दोन्ही उत्सव कशा प्रकारे साजरे केले जातात आणि या दिवशी इतर कोणतं व्रत केलं जातं याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेला पौर्णिमा असं म्हटलं जातं। पौर्णिमेला चंद्राचा आकार पूर्ण असतो आणि म्हणूनच पौर्णिमा ही चंद्राची प्रिय तिथी मानली जाते। मित्रांनो, प्रत्येक महिन्यात एकदा पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला धार्मिक महत्त्व असतंच। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भारतीय कालगणनेनुसार हिंदू वर्षातील वैशाख हा दुसरा महिना आहे। प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला आकाशाचे नक्षत्र असतं, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला नाव मिळतं। वैशाख पौर्णिमेला आकाशात विशाखा नक्षत्र असल्याने या महिन्याला वैशाख हे नाव मिळालं। वैशाख पौर्णिमा ही वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील 15वी तिथी आहे। हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। या कालावधीत वैशाख स्नान याला महत्त्वाचं मानलं जातं, ज्यात पहाटे उठून पवित्र नद्या किंवा सरोवर यात स्नान केलं जातं, त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन त्याची पूजा केली जाते। महिनाभर चालत आलेल्या वैशाख स्नान पर्वाची समाप्ती याच दिवशी होते। मित्रांनो, इतर पौर्णिमेप्रमाणेच या पौर्णिमेला देखील गरजू लोकांमध्ये दान दिलं जातं, ज्यात तीळ साखर गोड पदार्थ कपडे यांचा समावेश असतो। भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण रूपाची पूजा केली जाते व सत्यनारायण कथा म्हटली जाते। रात्री चंद्राला फूल धूप दीप दाखवून त्याची पूजा केली जाते। पुराणानुसार वैशाख महिना हा पूजा उपासना यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। मित्रांनो, पौर्णिमा हा दिवस शुभ असून प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला महत्त्वपूर्ण व्रत सण उत्सव असतात, तसंच वैशाख पौर्णिमेला देखील आहे। ते म्हणजे या दिवशी बुद्ध जयंती साजरी केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं। बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे। भारताबरोबरच हा सण चीन जपान व्हिएतनाम थायलंड म्यानमार श्रीलंका कंबोडिया मलेशिया नेपाल इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये साजरा केला जातो। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाल्या होत्या। जगाला शांतता अहिंसा समता यांचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांना जगातील महापुरुष गुरु व भगवान विष्णू यांचं रूप मानलं जातं व त्यांना गौतम बुद्ध सिद्धार्थ तथागत व बोधिसत्व या नावाने ओळखलं जातं। मित्रांनो, गौतम बुद्धांचा जन्म नेपाळ येथील लुंबिनी इथे झाला होता। गृहत्यागानंतर सत्याच्या शोधासाठी सिद्धार्थांनी 7 वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली। त्यानंतर बोधगया येथील एका बौद्ध वृक्षाखाली त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान प्राप्त झालं। बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्म अनुयायांचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जिथे जगभरातून लोक येतात आणि प्रार्थना करतात।
तसच याच दिवशी कुशीनगर येथे बुद्धांचा निर्वाण देखील झाला होता। मित्रांनो, गौतम बुद्ध यांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली होती आणि म्हणूनच पिंपळ वृक्ष हे बोधी वृक्ष म्हणून नावारूपास आलं। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बोधी वृक्षाची पूजा केली जाते, ज्यात या वृक्षाला पताकांनी सजवलं जातं व झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधित पाणी वाहिलं जातं। बुद्ध पौर्णिमा हा उत्सव साजरी करण्याकरिता बौद्ध धर्मीयांच्या घरात दिवे लावले जातात व घर फुलांनी सजवली जातात। बुद्ध विहारातील व घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुलं वाहून पूजा केली जाते आणि धार्मिक ग्रंथांचं पठण केलं जातं। त्याचबरोबर बौद्ध धर्मस्थळांवर जाऊन प्रार्थना व पूजा केली जाते। बौद्ध धर्मीयांची प्रमुख तीर्थस्थळं आहेत लुंबिनी, सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर। व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो। मांसाहार वर्ज्य असतं, कारण गौतम बुद्ध हे पशु हिंसेच्या विरोधात होते। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी सर्वांच्याच दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात। या दिवसाला काही भागांमध्ये वेसाक उत्सव म्हणून देखील ओळखलं जातं आणि अशा तऱ्हेने बुद्ध पौर्णिमा हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो। मित्रांनो, या दिवशी सत्यविनायक व्रत देखील केलं जातं, जे केल्याने दरिद्रता दूर होते अशी मान्यता आहे। त्याचबरोबर हे व्रत केल्याने मृत्यू देवता धर्मराज देखील प्रसन्न होतात, ज्यामुळे अकाली मृत्यूची भीती राहत नाही। तर मित्रांनो, ही होती माहिती व महत्त्व वैशाख पौर्णिमा या दिवसाविषयीची। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर धन्यवाद।